मित्रांनो नमस्कार। आज थोडं एक योग या विषयावर आपण बोलायचा प्रयत्न करू। मी तुम्हाला सगळ्यांना आयडिया आहे की योग या विषयावर जर हजारो पुस्तकं लिहिल्या जाऊ शकतात तर आपण असे कितीतरी सेशन्स त्याच्यावर घेऊ शकतो। पण मी थोडं स्लाइटली डिफरंट अँगलनी योग या विषयावर बोलणार आहे। पहिले तर हे की बा आपल्याकडे सध्या ऑल ओवर इंडिया चा जर विचार केला तर चांगला प्रचार आता योगाचा झालेला आहे। योग हे सगळीकडेच आजकाल केले जातात। छान म्हणजे रामदेवांनी जो प्रचार केलेला आहे तेव्हापासून त्याला चांगली गती आलेली आहे आणि सगळेच जण आता सिरियसली करायला लागलेले आहे। आता प्रश्न फक्त एवढाच येतो आहे की आपल्याला तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी विचार केला की बाबा आता योग मागच्या एक 8-10 वर्ष 15 वर्षापासून त्याचं व्यवस्थित म्हणजे असं मार्केटिंग झालेलं आहे। मार्केटिंग म्हणण्यापेक्षा जर थोडा चांगला शब्द वापरायचा झाला तर प्रचार प्रसार झालेला आहे। मार्केटिंग हा थोडा प्रोफेशनल शब्द झाला तर खूप लोक त्याला फॉलो करतात आहे आजकाल, म्हणजे योग करतात आहे वेगवेगळ्या पद्धतीने। आता फक्त प्रश्न हा आहे की हा प्रश्न आपणच आपल्याला स्वतःला विचारू शकतो की आपली योगाकडे पाहायची दृष्टिकोन कसा आहे, दृष्टी कशी आहे आपली। याचं कारण असं राहतं की बाबा तुम्ही तुमचं काय अपेक्षा आहेत योगाकडनं। कारण असं आहे की त्या अपेक्षांवरच सगळा खेळ अवलंबून राहतो। सध्याचा जर विचार केला जरी 15 वर्षापासून योग सुरू झालेले असले फॉलो करणं लोकांचे, योग 15 वर्षापासून फॉलो करणं सुरू झालं, योग तर हजारो वर्षांपासून जे आहे ते आहेतच, तो प्रश्नच नाही। आणि अल्टिमेट गोष्ट आहे, जसं भक्ती मार्ग आपल्या ठिकाणी एकदम 100% योग्य आहे तसं योग मार्ग आपल्या ठिकाणी 100% योग्य आहे। तर तुम्हाला जो मार्ग फॉलो करायचा तो तुम्ही करू शकता। तर आता प्रश्न हा आहे की योग मार्ग हा थोडा भक्ती मार्गापेक्षा खडतर समजला जातो। काही बेसिक गोष्टी आहेत त्या फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे त्या ठिकाणी। आता आपण जर या 15-20 वर्षाच्या मागचा जर विचार केला तर तुम्हीच स्वतः तुमच्या आजूबाजूला जे लोक असतील, तुमचे मित्र असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, त्यावरनं एक गोष्ट लक्षात ठेवा की योग मार्गाने पुढे जाणाऱ्या लोकांची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा त्याच्या दुप्पट तिप्पट नाही तर 100 लोक योग मार्गाने एकदम निरंतर पुढे जाताना दिसतात आणि 98 वेगवेगळ्या स्टेजेसवर वापस येताना दिसतात। कोणी 1-2 महिने केले, कोणी 4 महिने 6 महिने वर्षभर नंतर परत वापस येणारे, तसे थोड्या थोड्या वेळाने वापस येणारे खूप लोक वेगवेगळ्या स्टेजेसवर आपल्याला दिसतात। म्हणजे योग मार्गाने पुढे जाणारे कमी आहे, एकदम मिनिमम। खूप वरच्यापर्यंत जाणारे लोक 1-2 राहतील आणि उरलेले लोक कमी राहतात, मिनिमम राहतात, जातच नाहीत पुढे। वापस येणारे लोक मात्र चिकार राहतात। आता याचं कारण असं आहे की एक तर आपण योग समजून घेत नाही आहे, जसं आपल्याला टी व्हीवर म्हणा किंवा पुस्तकात म्हणा जसं समजून सांगण्यात येतो तसंच आपल्याला समजतो किंवा आपण तो समजून घेतो। आपल्याकडे योग शिकवणारे जे योग प्रशिक्षक आहेत तेही योग वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात। आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला योगाची गरज कशासाठी आहे? नंबर एक, जर तुम्हाला आसनं वेगवेगळे शिकायसाठी आणि फिट राहायसाठी जर योगाची गरज आहे तर तुमची रिक्वायरमेंट राहते फक्त आसनांची, योगासनांची। त्यानंतर तुम्हाला थोडेसे हायर लेव्हलचे जे डिसीजेस आहेत ते क्युअर करायसाठी म्हणा किंवा त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी जर तुम्हाला योगाची गरज असेल, जसं तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला ॲसिडिटी आहे, अशा काही जर तुमच्याकडे तुम्हाला जर असे काही डिसीजेस असतील तर त्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर मॅक्झिमम लोक आजकाल काय करतात आहे की मग प्राणायामाचं हे करतात आहे। आता प्राणायाम करा किंवा योगासनं करा, या दोन्ही गोष्टी आपापल्या जागेवर 101% योग्य आहे। आता पण आता तुम्ही जर अभ्यास केला योगाचा तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवलेली आहे का की आता तुमचा इंटरेस्ट आहे फक्त योगासनं शिकायचा म्हणजे स्वतःला फिट ठेवण्याकडे आहे किंवा मग थोडंसं आपले ब्लड प्रेशर वगैरेवर त्याच्यावर क्युअर व्हावं म्हणून आहे? तर तुम्हाला काय वाटतं की प्राणायाम बस ते केलं की संपलं? तुम्हाला कितीही समजून सांगितलं
तरी ज्या लोकांनी वर्ष दोन वर्ष तीन वर्ष प्राणायाम केलेला आहे त्याचे त्यांना वेगळे फायदे जाणवतात आहे, परंतु प्राणायामाचे खरे फायदे तुम्हाला तोपर्यंत जाणवणार नाही जोपर्यंत योग तुम्ही प्रॉपर पद्धतीने फॉलो नाही करत. म्हणजे असं आहे की बा जर योगाचा जर आपण अष्टांग योगाचा जर विचार केला तर योगासनं काय किंवा प्राणायाम काय या हायर स्टेजेसवरच्या गोष्टी आहेत. म्हणजे योगासनं ही तिसऱ्या स्टेजवरची गोष्ट आहे आणि चौथ्या स्टेजवरची गोष्ट आहे प्राणायाम. आता खालच्या ज्या दोन स्टेजेस होत्या ज्याला आपण यम आणि नियम म्हणतो, तर त्या दोन स्टेजेसविषयी तुम्हाला जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही आहे आणि तुमच्या योग प्रशिक्षकांना तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत त्यात. आता पहा यम आणि नियम का आवश्यक आहे आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याच्या डिटेलिंगमध्ये बिलकुल जाणार नाही. मी अगदी तुम्हाला सिम्पल शब्दामध्ये यम आणि नियम काय आहे ते सांगतो. तर यम नियम म्हणजे काय राहतात की एकामध्ये तुम्ही पर्सनल कपॅसिटीमध्ये कसं चांगलं राहायचं कसं योग्य राहायचं याचे नियम दिलेले आहे आणि दुसऱ्यामध्ये सामाजिक तुमची जी काय म्हणता येईल त्याला सामाजिक बांधिलकी जी आहे समाजामध्ये राहताना तुम्ही कसं राहायचं ह्याशी संबंधित जे नियम आहेत ते दुसऱ्यामध्ये दिलेले आहेत. आता पहिले याचा अर्थ हा राहतो की एका ठिकाणी तुम्ही स्वतःला पर्सनली डेव्हलप करा, नंबर दोन समाजात कसं राहायचं हे नियम या नियमानुसार स्वतःला तयार करा आणि त्यानंतर मग तुमचं शरीर म्हणण्यापेक्षा तुमचं मन एकदा तयार झालं की त्यानंतर तुम्ही योगासनांकडे वळा. आता मला सांगा ही झाली तिसरी स्टेप. आता गंमत अशी आहे की यम आणि नियम या विषयावर कोणी बोलतच नाही, तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे आणि तुमच्या प्रशिक्षकांनाही इंटरेस्ट नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो की यम आणि नियम हेच दोन फॉलो करायचं जर ठरवलं तर आपल्याला कितीतरी महिने कितीतरी वर्ष लागतील. स्वतःला जेव्हा आपण थोडंसं प्युअर करू स्वतः जेव्हा आपण सगळ्या पद्धतीने योग्य वागू तेव्हाच आपण तिसऱ्या स्टेजवर म्हणजे योगासनं करण्याकरता योग्य. आणि योगासनाची स्टेज जी आहे ही तुम्हाला शारीरिकदृष्ट्या नंबर चारची जी स्टेज आहे प्राणायाम त्यासाठी तयार करते. कारण जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या तयार नाही आहात तर तुम्हाला प्राणायाम करायला 101% प्रॉब्लेम येणार आहे. आणि म्हणूनच मी जे मगाशी म्हणालो की योग मार्गाने पुढे जाणारे लोक आणि मागे येणारे लोक या दोघांमध्ये इतकी तफावत आहे की 4-6 महिने झाले की लोक कारण काय झालेलं आहे तुम्ही पहिले पर्सनली तयार नाही पर्सनल लेवलवर तयार नाही आहे दुसरं शरीर तयार नाही आहे तरी आम्ही प्राणायाम करायला लागलो आहे डायरेक्ट प्राणायाम करायला लागलो आहे. मग आता किती दिवस पुढे जाणार आहे. 3 स्टेप्स सोडून स्किप करून चौथ्या स्टेज पकडायची आणि त्या चौथ्या स्टेजलाच सर्वस्व समजायचं त्या 3 स्टेजचा विचार नाही करायचा अहो तुम्ही नाही पुढे जाऊ शकणार साहेब. कारण प्राणायाम करणेही काही गंमत आहे का? मग प्राणायाम करताना तुम्ही शास्त्रीय पद्धतीने करता का? सगळे बंध वगैरे लावताय का? आता तुम्ही म्हणाल बंध म्हणजे कोणते, तर ज्यांना योगाची माहिती आहे त्या योग प्रशिक्षकांना तुम्ही विचारा की ते प्राणायाम सांगताना ते तुम्हाला बरोबर बंध समजून सांगतात आहे का, त्यानुसार तुम्ही करताय का? आणि म्हणूनच मित्रांनो 100 पुढे जातात आणि 98 मागे येतात. त्यामुळे म्हणून योग मार्गाने पुढे जाणारे लोक सापडत नाही. आणि हे जे चौथ्या स्टेजवरचे जे लोक आहेत हे सगळे ब्लड प्रेशर शुगरवाले लोक आहेत कारण त्यांना त्याच्या पलीकडे जाण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे प्राणायामाच्या पलीकडच्या ज्या 4 स्टेजेस आहेत त्याविषयी तर बोलायलाच नको, काहीच नको बोलायला, कारण त्याविषयी योग प्रशिक्षकही बोलत नाही आणि तुमचा तर संबंधच नसतो. कारण आपला संबंध आहे फक्त ब्लड प्रेशर शुगर आणि ॲसिडिटीशी. खरा योग तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर सिस्टमॅटिक जा, स्टेप बाय स्टेप जा आणि नुसत्या चौथ्या स्टेजला थांबू नका. तर चौथ्या स्टेजच्या पलीकडे 4 स्टेजेस आहे की ज्यांनी या चौथ्या स्टेजपर्यंतच काय राहील की सगळा जो प्रवास आहे हा बाह्याच म्हणजे वरून प्रवास आहे आणि 5व्या स्टेजपासून जो प्रवास सुरू होतो तो अंतरंग प्रवास राहतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुमचा हळूहळू जो होईना हळूहळू कामी ना परंतु बाह्य जगाशी संबंध तुटतो आणि आंतरिक जगाशी तुमचा संबंध जोडला जातो. तर तो जो प्रवास आहे तो अप्रतिम प्रवास आहे, ज्याने त्यानेच आपला अनुभव घ्यायचा आहे. आणि योगासंबंधी एक गोष्ट अगदी क्लिअर तुम्हाला सांगतो, जेही तुम्हाला करायचं आहे फ्रॉम स्टेज 1 टू स्टेज 8 एकही गोष्ट तुमच्या गुरूंच्या
शिकवण्याशिवाय, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कृपा करून करू नका, कारण योगामध्ये जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे तोटेही होतात. तर त्यामुळे कुठलीही गोष्ट समजल्याशिवाय प्लीज करू नका. जेवढं तुमचं विजन वर शारीरिक तुम्हाला फिटनेस ठेवायचा आहे, तुम्ही आसनांपर्यंत राहता. तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर शुगर क्लिअर करायचे आहे, तुम्ही चौथ्या स्टेजवर जाता. त्याच्या पलीकडे ज्याला खरंच योग समजून घ्यायचा आहे, योग इज लाईक दिस, एखाद्या हत्तीसारखा आहे. त्यामुळे कोणाच्या हातात त्याचा पाय येतो, कोणाच्या हातात शेपूट येतं, कोणाच्या हातात सोंड येतं, तो त्यालाच योग समजतो. योग पूर्ण समजून घ्यायचा असेल तर पाचवी, सहावी, सातवी, आठवी या ज्या स्टेज आहे, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या सगळ्यानंतरच्या स्टेज आहे, तर इथेही जाण्यात इंटरेस्ट ठेवा, म्हणजेच तुम्हाला योग कळेल. आणि खरोखर योग मार्गाने पुढे जाणं काय आहे हे तेव्हाच आपल्याला कळतं. ठीक आहे मित्रांनो, तो व्यवस्थित समजून घ्या. आजच्या पुरतं एवढंच की तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही योग फॉलो करत असता. योग खऱ्या अर्थाने जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर स्टेज वनपासून सुरुवात करा, कारण त्यांनी तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो आणि योग मार्गाने पुढे पुढे जाण्यात तेव्हाच मजा येते. ठीक आहे, नमस्कार.